प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक एरिया अप्रोच हे धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिस्सेची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून सामूहिक सेवा केंद्र येथे सहभागाची नोंद करावायची आहे. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र अर्थात CSC या धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये 40 देण्यात येते. परंतु राज्यातील काही सामूहिक सेवा केंद्र शेतकरी बांधवांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांनी अतिरिक्त पैसे देऊ नये, खरीपासाठी 1 रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी 7-12 उतारा, 8 अ, बँक पासबुक, आधार कार्ड ही कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे अशी माहिती देताना अमरावती येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकरी हिश्याची जी रक्कम आहे ती शासन भरणार आहे, त्यामधून फक्त 1 रुपया शेतकऱ्यांना भरायचा आहे. शेतकऱ्यांना हा पीक विमा हप्ता CSC सेंटर, बँक यांच्या मार्फत आपल्याला भरता येईल. आणि यासाठी CSC सेंटरमधून जर शेतकरी भरत असेल तर CSC सेंटरला कमिशनपोटी 40 रुपयेसुद्धा शासनामार्फत दिले जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी 1 रुपयात आपल्या शेतीचा पीक विमा करून घ्यावा आणि या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.